वेलकम टू अवर यूट्यूब चैनल स्मार्ट मैथ साइंस टीचर। आज आपण पाहणार आहोत पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार याचे सराव संच विषय गणित इयत्ता सातवी। पाहूया आपण सराव संच 8 यामध्ये प्रश्न आहे गुणाकार करा। यामध्ये आपल्याला पूर्णांक संख्यांचे गुणाकाराचे काही उदाहरणं दिलेली आहेत, ती आता आपल्याला सोडवायची आहेत। तर आपण ही उदाहरणं आता सोडवूया। पहिलं उदाहरण आहे ऋण 5 गुणिले ऋण 7। या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। दोन्हीही ऋण आहेत त्यामुळे येणारं उत्तर हे धन असेल। तर 5 गुणिले 7 यांचा गुणाकार येतो 35, म्हणजेच ऋण 5 गुणिले ऋण 7 म्हणजेच धन 35। दुसरं उदाहरण आहे ऋण 9 गुणिले 6। एक धनपूर्णांक आणि एक ऋणपूर्णांक यांचा गुणाकार जेव्हा करोल तेव्हा आपण उत्तर हे ऋण संख्या येते, म्हणजेच याचं उत्तर येणार आहे ऋण 54। तिसरं उदाहरण आहे 9 गुणिले ऋण 4, याचं उत्तर आहे ऋण 36। चौथं उदाहरण आहे 8 गुणिले ऋण 7, याचं उत्तर येणार आहे ऋण 56। पाचवं उदाहरण आहे ऋण 124 गुणिले 1, या दोन्ही संख्या ऋण असल्यामुळे यांचं उत्तर धन येणार, तर यांचं उत्तर येते 124। सहावं उदाहरण -12 गुणिले -7, याचं उत्तर येते 63। सातवं उदाहरण आहे ऋण 63 गुणिले ऋण 7, याचं उत्तर येते 441। आठवं उदाहरण आहे ऋण 7 गुणिले 15, एक धन आणि एक ऋण संख्या असल्यामुळे उत्तर येणार आहे ऋण 105। सर्व संच 9 पाहूया। यामध्ये पहिला प्रश्न आहे खालील उदाहरणे सोडवा। यामध्ये आपल्याला पूर्णांक संख्यांचे भागाकार दिलेले आहेत। पहिलं उदाहरण आहे ऋण 96 भागिले 16, एक धनपूर्णांक आणि एक ऋणपूर्णांक असल्यामुळे येणारं उत्तर हे ऋणपूर्णांक येणार आहे आणि याचं उत्तर आहे ऋण 6। दुसरं उदाहरण आहे 98 भागिले ऋण 28, याचं उत्तर येणार आहे ऋण 7/2। तिसरं उदाहरण आहे ऋण 51/68, याचं उत्तर येणार आहे ऋण 3/4। चौथं उदाहरण आहे 38 भागिले ऋण 57, याचं उत्तर येणार आहे ऋण 2/3। ऋण 85 भागिले 20, याचं उत्तर येणार आहे ऋण 17/4। पुढचं उदाहरण आहे ऋण 150/ऋण 25, हे दोन्ही ऋण संख्या आहेत त्यामुळे येणारं उत्तर हे धन असणार आहे आणि 25 150 म्हणजेच येणारं उत्तर हे धन 6। पुढचं उदाहरण आहे 100 भागिले 60, याचं उत्तर येणार आहे 5/3, कारण दोन्ही धनपूर्णांक आहेत आणि येणारं उत्तरसुद्धा हे धनपूर्णांकच असणार आहे। पुढील उदाहरण आहे 9 भागिले ऋण 54, याचं उत्तर आहे ऋण 1/6। पुढील उदाहरण 78 भागिले 65, याचं उत्तर आहे 6/5। आणि शेवटचं उदाहरण म्हणजे ऋण 5 भागिले ऋण 315, याचं उत्तर येणार आहे 1/63। येथे दुसरा प्रश्न आहे ज्यांचे उत्तर 24/5 येईल असे पूर्णांकाचे 3 भागाकार तयार करा। म्हणजेच आपल्याला 24/5 याचे 3 सममूल्य पूर्णांक तयार करायचे आहेत, जे आहेत 48/10, 120/25 आणि 240/50। या प्रकारे आपण कोणतेही 3 भागाकार किंवा 3 सममूल्य पूर्णांक तयार करू शकतो। यापुढील प्रश्न आहे ज्यांचे उत्तर ऋण 5/7 येईल असे पूर्णांकाचे 3 भागाकार तयार करा। म्हणजेच आपल्याला याचे 3 सममूल्य पूर्णांक पाहिजे आहेत, जे या प्रकारे असतील ऋण 10/14, ऋण 15/21, ऋण 25/35। अशा प्रकारे आपण कोणतेही ऋण 5/7 याला त्याशी सममूल्य असलेले अपूर्णांक आपण या ठिकाणी इथं लिहू शकतो। यापुढील उदाहरण आहे खाली एका तलावात काही संख्या धारण केलेले मासे आहेत, यापैकी कोणत्याही 4 जोड्या घेऊन त्यातील संख्यांचे गुणाकार करा, तसेच 4 वेगळ्या जोड्या घेऊन त्यातील संख्यांचा भागाकार करा। ला उदाहरण दाखवलेलं आहे, गुणाकाराचं एक उदाहरण दाखवलं ऋण 13 गुणिले ऋण 15 बरोबर धन 195। दुसरं उदाहरण भागाकाराचं दाखवलेलं आहे ऋण 24 भागिले ऋण 9, म्हणजेच ऋण 24/9 म्हणजेच ऋण 8/3। या प्रकारे आपल्याला कोणतेही आपण 4 संख्या
चार जोड्या घ्यायच्या आहेत आणि त्यांचे गुणाकार आणि वेगळ्या चार संख्यांच्या जोड्या घेऊन त्यांचे भागाकार करायचे आहेत. आपण इथं काही उदाहरणं घेऊन त्यांचे गुणाकार केलेले आहेत. त्यातले काय घेतले, ऋण 13 गुणिले ऋण 2 म्हणजे 26, ऋण 24 गुणिले ऋण 2 म्हणजे 48, 9 गुणिले ऋण 8 म्हणजे 56 आणि 12 गुणिले 9 म्हणजे 63. तर आता आपण भागाकाराचे काही उदाहरणं पाहूत. पहिलं उदाहरण, 12 भागिले ऋण 2 म्हणजे ऋण 6, ऋण 8 भागिले ऋण 2 म्हणजे 4, 12 भागिले ऋण 8 म्हणजे ऋण 3/2 आणि 12 भागिले ऋण 15 म्हणजे ऋण 4/5. या प्रकारे आपण कोणतीही संख्या घेऊन त्यांचे गुणाकार आणि त्यांचे भागाकार याच्या जोड्या लावू शकतो. ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही जर व्हिडिओ आवडली तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब जरूर करा.